या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। वखारी या ठिकाणून प्रतिबंधित गुटख्यासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। विशेष पथकाने ही कारवाई केली आहे। चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गोठ्यात आणि एका वाहनात लपवून ठेवलेला तब्बल 12,15,762 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि एक महिंद्रा गाडी असा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल विशेष पथकाने छापा टाकून जप्त केला आहे। तालुक्यातील वखारी वडगाव या ठिकाणी सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली। वखारी वडगाव शिवारातील परमेश्वर कारभारी घुले हा अवैधरित्या गुटखा विक्री करत असून त्याच्या शेतात आणि गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांना मिळाली होती। याबाबत वरिष्ठांना माहिती कळून त्यांनी सोमवारी रात्री सदर ठिकाणी छापा टाकला असता गाई बांधण्याच्या गोठ्यात तसेच गोठ्याबाहेर उभ्या असलेल्या एका महिंद्रा गाडीत मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आलाय। पोलिसांनी याचा पंचनामा केला असता पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये सुगंधी तंबाखू आणि रत्नछाप तंबाखू 3,000 या नावाने विक्री केला जाणारा 12,15,000 रुपयांचा गुटखा आढळून आलाय। पोलिसांनी छापा मारल्यानंतर संशयित आरोपी पळून गेलाय। पोलिसांनी सदर गुटखा आणि गाडी जप्त करून तालुका ठाण्यात जमा करण्यात आलेला आहे। त्यानंतर याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळवण्यात आली। अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी तालुका ठाण्यात येऊन जप्त गुटख्याचा पंचनामा करून मोजदात केली आहे। सदर गुटख्याची किंमत 12,15,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी संशयितांविरुद्ध तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम त्याचबरोबर विशेष पथकातील सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे कर्मचारी गजानन जगताप श्रेयस वाघमारे मनीष पवार अब्दुल शेख यांनी ही कारवाई केली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे आज 24 तास जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।